ब्रेक नंतर आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा. गुजरातच्या वडोदरा इथं MD ड्रग्सचा मोठा साठा जप्त करण्यात आला. 500 कोटींचं ड्रग्ज यावेळी पकडण्यात आलं. तर या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. एका कंपनीत छापा टाकून हा ड्रग्जचा मोठा साठा पकडण्यात आलेला आहे. तर मागील एक महिन्यापासून या कंपनीमध्ये ड्रग्ज तयार केलं जात होतं. हे ड्रग्ज मुंबईमध्ये पाठवण्यात येणार असल्याची माहिती देखील मिळते. 500 कोटींचं ड्रग्ज हस्तगत करण्यामध्ये सर्वात मोठी या ठिकाणी बातमी येत असताना मोठं यश मिळालं आहे गुजरातच्या वडोदरा या ठिकाणी. गुजरात ATS ने केलेली सर्वात मोठी कारवाई आहे. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत. प्रशांत, यापूर्वी देखील संपूर्ण देशभरामध्ये ATS ने फार मोठ्या कारवाया केलेल्या होत्या, मात्र तरी देखील 500 कोटींचं ड्रग्ज गुजरातच्या वडोदऱ्यात सापडलेलं आहे. काय अधिक माहिती आहे? बरोबर आहे. गुजरातच्या ATS च्या वतीने काल रात्रीही अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आली. त्या धाडीमध्ये एक मोठी कारवाई केली आहे. MD ड्रग्ज बनवणाऱ्या ज्या कंपनीला पकडण्यात आलेलं आहे, आणि सोबतच गुजरात ATS ने या सगळ्यांच्या याच्यातून जप्त केलेली जवळपास 500 कोटीची ड्रग्ज आहे. यामध्ये 5 लोकांना त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. गेल्या 1 महिन्यापासून हे ड्रग्ज प्रोसेस केली जात होती, आणि ही सर्व जे ड्रग आहे हे मुंबईला या सप्लाय केली जात होती किंवा पुरवठा केला जात होता, आणि त्यासाठी ही सगळी गुजरातमध्ये वडोदऱ्यामध्ये ही या प्रकारच्या एका ठिकाणी ही सगळ्या प्रकारची कारवाई होत होती, आणि त्यासाठी तो कारखाना चालवला होता. त्यामुळे गुजरात ATS ने ही मोठी कारवाई म्हणावी लागेल. जवळपास 500 कोटीची ड्रग्ज जप्त करण्यात आलेली आहे. नक्कीच, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर गुजरातमध्ये सर्वात मोठी करण्यात आलेली कारवाई, ATS ने केलेल्या कारवाईमध्ये 500 कोटींचं ड्रग्ज हस्तगत करण्यात यश. नाशिकमध्ये 6 अधिक